आता इतकी म्हणजे तुझ्या वेळ आली, तुझ्या इलेक्शन झाल्या, आमची इच्छा आहे की तुझ्या एकत्र राहून आपण काम करावं. पण हे जरी इच्छा असली तरी डिसिजन असली हा एक कळीचा मुद्दा असतो, आणि त्याच्यावर किती एक वाक्यता होते त्याचा अवलंबून आहे. पण आमचा प्रयत्न राहील की याच्यात एक वाक्यता आणून सामूहिक आपण लोकांच्या समोर अल्टरनेटिव्ह द्यावा. पवार साहब, आज दिल्ली की बात करें तो दिल्ली में मनीष सिसोदिया जो उप मुख्यमंत्री हैं उनको सीबीआई में बुलाया गया. लगातार आम आदमी पार्टी और अपोजिशन कह रहा है कि ये जानबूझ के विपक्ष को जिस तरीके से टारगेट किया जाए. दिल्ली की शिक्षा नीति सबसे अच्छी थी, यूएन में तारीफ हुई, और उसके बाद इस तरीके का आरोप लगाकर वो परेशान किया जाना. इसीलिए बात है कि दिल्ली में केजरीवाल सरकार की दो तीन क्षेत्र में उनका कॉन्ट्रीब्यूशन दिल्ली के लोग मानते गए. एक हेल्थ सर्विसेस और दूसरा प्राइमरी एंड सेकेंडरी एजुकेशन. और इसमें एक दिन लोगों ने काम किया, इनके खिलाफ खेल लगे हैं. सर, दारूच्या नीतीवरून एकंदरीत दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारला टार्गेट केलं जात आहे, आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना सीबीआय चौकशी असो का इतर चौकशी आहे. कुठे ना कुठे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांना हा संकेत आहे का की तुम्ही आमच्या विरोधात राहिले तर आम्ही तुम्हाला अशा प्रकारची कारवाई करू? प्रश्न असा आहे की आज दिल्लीचे केंद्राच्या सचिव असलेल्या घटकांना त्यांना उद्याचा तुमचे पर्याय उभं राहू शकेल अशा एखाद्या पक्ष संघटना सच्ची ही दिसत असेल तर त्यांच्या पाठीशी काही ना काहीतरी लावावं आणि त्यांना त्रास द्यावा अशा प्रकारची भावना लोकांच्या राहिलेली आहे त्यांच्या ॲक्शन्समध्ये. तर हे वन हॅज टू फेस. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळते, कशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे? खरं सांगायचं जे ग्रामपंचायतीचे निवडणूक आम्ही कुणीच पक्षाच्या वतीने नजरत नाही. शिवबंद अजिबात नसतो, पक्षाचं नावही नसतं. आणि निवडणुका झाल्यानंतर आम्ही क्लेम करत असतो या विषयाचे चौथे त्याच्यात त्या अडचण आहे. जिल्हा परिषद महत्त्वाची असते पण ती पक्षाच्या नावाने नजर नाही.